Hello everyone, welcome back to our channel. Today discuss the topic is protection group for alcohol. Okay, मागच्या टॉपिकमध्ये आपण जस्ट प्रोटेक्शन अँड डी प्रोटेक्शन आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या होत्या. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा हा प्रोटेक्शन ग्रुपवरती. तुम्हाला 3 to 4 टॉपिक आहेत एका माईंडचा आहे अल्कोहोलचा. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे. आज बघण्यात आपण प्रोटेक्शन अल्कोहोल ग्रुपचं प्रोटेक्शन आपण कशा प्रकारे करू शकतो. जर सिम्पल तुम्हाला सांगते की जर मागचं लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघा. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकतात, म्हणजे तुम्हाला पुढे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, प्रोटेक्शन म्हणजेच काय? एक प्रकारे तुम्ही तो ग्रुपला काय करता, प्रोटेक्ट करता, त्याला प्रोटेक्शन म्हणतात. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आज आपण बघतो अल्कोहोल ग्रुप. आता अल्कोहोल हा ग्रुप तुम्ही प्रोटेक्ट कशाने करू शकतात, कुठल्या कुठल्या ग्रुपने प्रोटेक्ट करू शकतात, त्यावर डिस्कस करणार. ठीक आहे, एक तरी तुमचा THP, त्यालाच तुम्ही काय म्हणता, टेट्राहायड्रोप्रिल इथर म्हणतात. ठीक आहे, आणि सेकंड म्हणजे तुमचा ट्राय अल्किल सिलिल इथर. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला क्वेश्चनमध्ये तुम्हाला जस्ट मेकिंग वगैरे विचारलं होतं प्रोटेक्शन ग्रुप फॉर द अल्कोहोल, अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 4 मार्क्सला. तर इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही कुठल्या ग्रुपने प्रोटेक्ट करू शकता त्यात आपण बघणार. ठीक आहे, आता THP तुम्ही आज बघणार आहे टेट्राहायड्रोप्रिल इथर. आता ह्यामध्ये तुम्हाला सिम्पल काय लक्षात ठेवायचं की जो तुमचा अल्कोहोल ग्रुप आहे, जो पण तुमचा अल्कोहोल ग्रुप असणार आहे, तो काय करणार आहे, तुम्ही प्रोटेक्ट करणार आहे कशाने, THP ने करणार आहे. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल म्हणून तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आता बघा कुठला तरी आपण काय घेतला, अल्कोहोल ग्रुप घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट पाहिजे. इथं अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट आहे OH, म्हणजे तुमचा कुठला ग्रुप आला, अल्कोहोलिक ग्रुप आला. ठीक आहे, तुम्ही फिनॉल ग्रुप पण म्हणू शकतात एक प्रकारे. अल्कोहोल कॅन बी प्रोटेक्ट, तर तुम्ही काय करणार, कशाने प्रोटेक्ट करायला सांगितलं तुम्हाला, THP म्हणजेच काय, टेट्रा हायड्रोप्रिल अल्कोहोलने तुम्हाला काय करायचं, प्रोटेक्ट करायचं. म्हणजे हा काय करतो, एक प्रकारे प्रोटेक्टिव्ह ग्रुपचं काम करतोय. ठीक आहे, याला तुम्ही करताय कोणाच्या प्रेझेन्समध्ये सांगितलं, मी तुम्हाला ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये सांगितलंय. ठीक आहे, ऍसिड म्हणजे H+ आयन. ठीक आहे, आणि तुम्हाला काय भेटणार आहे, मग तुमचा जो तुम्हाला भेटणार आहे तो प्रोडक्ट. ओके, त्याला तुम्ही नंतर काय करणार आहे, जेव्हा डी प्रोटेक्शन येणार, आधी आपण हे समजून घेऊया, नंतर तुम्हाला डी प्रोटेक्शन सांगते. ठीक आहे, आता तुम्ही हा अल्कोहोल ग्रुप घेतला, त्याला प्रोटेक्टिव्ह ग्रुप हा यूज करणार आहे. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये तुम्हाला आन्सर भेटणार आहे तुमचा प्रोडक्ट. ठीक आहे, तुम्हाला इथं दुसरं काहीच करायचं नाही, फक्त अल्कोहोलचा जो हायड्रोजन आहे, हायड्रोजनच्या जागेवर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हा प्रोटेक्टिव्ह ग्रुप काय करायचं आहे, जॉईन करायचा आहे. ठीक आहे, त्यालाच तुम्ही हा THP लाच तुम्ही काय म्हणता, हा तुमचा जो पण जो ग्रुप आहे त्यालाच तुम्ही काय म्हणता, THP म्हणता, म्हणजे टेट्राहायड्रोप्रिल इथर म्हणता. ठीक आहे, हा तुमचा प्रोटेक्टिव्ह ग्रुप आहे. ओके, याला तुम्ही ह्या प्रकारे पण राईट डाऊन करू शकता. मेकॅनिझम बघूयात, मेकॅनिझमधून तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, आता बघा तुम्ही काय घेतला, RCH2OH घेतलेला आहे. ओके, आता बघा हा जो बॉन्ड आहे, सपोज हा पण बॉन्ड नाही घेतला, आता ओवर तुमचं कसं असेल, निगेटिव्ह चार्ज असणार. निगेटिव्ह चार्ज म्हणजे इथं काय असणार, तुमचा पॉझिटिव्ह असणार, आणि इथं काय असणार, तुमचा निगेटिव्ह चार्ज असणार. बरोबर, आणि तुम्ही काय करता, ऍसिड घेतलेला आहे. ठीक आहे, कोणाच्या प्रेझेन्समध्ये करता तुम्ही रिॲक्शन, ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये करता. हे तुम्हाला मेकॅनिझम समजवते, मेकॅनिझमधून तुम्हाला इझिली रिॲक्शन लक्षात येणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सर्वांना माहिती, इथं ऑलरेडी आपला काय असणार आहे, H+ आयन प्रेझेंट असतो. ठीक आहे, आता इथं हा काय होता, तुमचा निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह काय करेल, या पॉझिटिव्हकडे जाईल, म्हणजे ह्या पॉझिटिव्हला आणेल, म्हणजे इथं काय तुमचा तयार होईल, इथं पुन्हा काय तुमचा हायड्रोजन आणेल. ठीक आहे, आता इथं पॉझिटिव्ह आहे तर तू काय करणार आहे, इथं तुम्हाला माहिती आहे की ह्या ऑक्सिजन ते कशी अनपेड इलेक्ट्रॉन, म्हणजेच काय, निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. ठीक आहे, हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, या पॉझिटिव्हकडे जाईल, म्हणजे इथं काय तुमचा ग्रुप जॉईन होईल, OH ग्रुप, म्हणजे हा पूर्ण ग्रुप तुमचा जॉईन, म्हणजे ओ तुमचा इथं बॉन्ड तू काय करणार आहे, फॉर्मेशन करणार आहे. इथपर्यंत समजलं, ह्या रिॲक्शनमध्ये तुम्ही इथपर्यंत आले, तुम्ही इथं काय केला, हा OH ग्रुप होता तो जॉईन केला आहे. ठीक आहे, आणि हा RCH2. ठीक आहे, याला तुम्ही R- पण म्हणू शकता ह्या एवढ्या याला. ठीक आहे, आता बघा सिम्पल काय करणार तुम्ही, OH इथपर्यंत तुम्ही आले, आता तुम्हाला माहिती की तुमचा हा O काय, ओवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, निगेटिव्ह असतो. बरोबर, मग तो काय करणार आहे, त्याने आता तर त्याच्यावरली डेफिशियन्सी कम्प्लीट आहे, तो काय करणार आहे, तो आता जे इलेक्ट्रॉन त्याने घेतलेले ते काय करेल, देऊन टाकेल, म्हणजे तो स्वतःवर काय करेल, निगेटिव्ह चार्ज आणण्याचा प्रयत्न करेल. बरोबर, म्हणजे तो तेव्हा तो काय असणार आहे, सॅटिस्फाय असणार आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही म्हणू शकता. आता बघा हा जो ओ आहे, तर तो काय करणार आहे, इझिली जो ग्रुप तुमचा लिव्ह होणार आहे, म्हणजे जो पोलर ग्रुप आहे तो तर इझिली हायड्रोजन कसा आहे, मोर पोलर ग्रुप आहे, तो काय होणार आहे, इझिली काय होऊन जाणार, निघून जाणार आहे. म्हणजे तिथं काय करणार आहे, तो हा जेव्हा निघेल तेव्हा काय करेल, हा बॉन्ड इथं शिफ्टिंग होईल, म्हणजे इथं काय होऊन जाईल, तुमचा निगेटिव्ह चार्ज फॉर्म होईल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होऊन जाईल, सेम बॅलन्सिंगमध्ये आला, म्हणजे काय होऊन जाईल, हा ग्रुप तुमचा येईल.
ओके म्हणजे तुम्ही इथं काय करणार, एच प्लस एच मायनस तुमचा काय झाला, हा हायड्रोजन तुमचा काय झाला, लिगू झाला. म्हणजे तुम्ही काय झाला, मायनस हायड्रोजन एच प्लस आयन्स. ठीक आहे, म्हणजे मायनस म्हणजेच काय, तुमचा तो रिमूव्ह झालेला ग्रुप आहे. मग तुम्ही काय डायरेक्ट काय जॉईन करणार आहे, हा तुमचा काय आला, टी एच पी आला. ठीक आहे, इथं हायड्रोजन जॉईन तुम्ही दाखवले नाही दाखवले, इट्स ओके. हा आणि हा तुमचा ओ आणि हा तुमचा इथरी ग्रुप. ठीक आहे, हा मी तुम्हाला हा कम्प्लीट ग्रुपला काय सांगितलं, आर डॅश तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हा सी एच टी नसला लिहिला नसता लिहिला तरी चालला असता, तुम्ही डायरेक्ट आर डॅश ओ डायरेक्ट असं दाखवलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, किंवा कम्प्लीट रिॲक्शनमध्ये तुम्ही दाखवू पण शकता, इट्स ओके, त्याचा फरक नाही पडत. ठीक आहे, आता बघा ह्या प्रकारे तुम्ही रिॲक्शन दाखवली म्हणजे तुम्हाला फायनल प्रोडक्ट कशाला हा भेटला आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला तोच काय करायचा आहे, रिॲक्शनमध्ये दाखवायचा आहे. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघू, नंबर ऑफ एक्झाम्पल बघणार तर तुम्हाला इझी लक्षात येईल की तुमचा प्रोटेक्शन ग्रुप तुम्ही अल्कोहोल कसा प्रोटेक्ट करू शकता ते दाखवायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे काय सांगायचं आहे, जर तुमचे जे टू फंक्शनल ग्रुप दिलेले असतील एखाद्या रिॲक्शनमध्ये, तुमचे काय असणार आहे टू फंक्शनल ग्रुप दिले असतील, तर तो तुम्ही कसा करणार आहे, त्या टू फंक्शनल ग्रुपमधनं जो मोर रिॲक्टिव्ह असतो, हे तर तुम्हाला माहिती आहे, जो मोर रिॲक्टिव्ह असणार तो आधी रिॲक्शनमध्ये इन्वॉल्व्ह होतो. ठीक आहे, मी हे बेसिक सगळं मी तुमचं फर्स्ट लेक्चरमध्ये घेतलं आहे म्हणून तुम्हाला सांगते, ते आधी फर्स्ट लेक्चर बघा, तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, तर तुम्ही मोर रिॲक्टिव्हला कशाप्रकारे तुम्ही तोला प्रोटेक्ट करू शकता एखाद्या ग्रुपने. ठीक आहे, आणि दुसरा ग्रुप आपण दुसरा फंक्शनल ग्रुप जो लेस असणार आहे तो कसा रिॲक्शनमध्ये इन्वॉल्व्ह करू शकतो ते आज आपण बघणार आहे. ठीक आहे, आता नेमकं आता प्रोटेक्शन, आता तुम्ही इथं हे बघितलं की प्रोटेक्शन बघितलं. ठीक आहे, म्हणजे ह्या ग्रुपला तुम्ही काय केलं होतं, प्रोटेक्ट केलं होतं. ठीक आहे, आणि ह्याला तुम्ही काय करणार आहात, डी प्रोटेक्शन जर तुम्हाला करायचं, तुम्ही काय सांगणार इझिली, वेअर द डी प्रोटेक्शन इज डन बाय द, सिम्पल काय करायचं, तुम्हाला हायड्रोलिसिस करायचं. म्हणजेच काय, हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर तुम्ही यूज करणार आहे. ठीक आहे ना, हायड्रोलिसिस करणार म्हणजे, हायड्रोलिसिस करणार म्हणजेच काय होणार, या रिॲक्शनमध्ये तुम्ही हाच कंपाऊंड घेणार. ठीक आहे, याच्या पुढे तुम्ही काय करणार, हायड्रोलिसिस म्हणजे एच टू ओ तुम्ही यूज करणार. तर सिम्पल तुम्हाला माहिती आहे की जो निगेटिव्ह चार्ज त्याच्याकडे पॉझिटिव्ह राहील, म्हणजे एच प्लस तो कसा होईल, ब्रेक होईल या प्रकारे, आणि हा एच मायनस इथं पॉझिटिव्ह चार्ज असतो बरोबर, आणि हा तुमचा या प्रकारे रिॲक्शन, म्हणजे हा तुमचा एक पार्ट नाही, हा तुमचा एक पार्ट मी तुम्हाला दाखवलं आहे. ह्या रिॲक्शनमध्ये हाच तुमचा कंपाऊंड घेतला आहे, त्याला सिम्पल काय सांगितलं तुम्ही की तुम्हाला जर डिप्रोटेक्शन दाखवायचं तर तुम्हाला सिम्पल काय यूज करायचं, वॉटर मॉलिक्यूल यूज करायचं. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एच टू ओचं क्लिवेज कसं करता, एच प्लस आणि काय करता, ओ एच मायनस या प्रकारे करतात ना. ठीक आहे, मग इथं तुमचा काय निगेटिव्ह चार्ज येतो, इथं काय तुमचा एक पॉझिटिव्ह येईल ओ आणि हा तुमचा निगेटिव्ह येईल या प्रकारे, आणि तुम्ही फक्त त्याला काय केलं, जॉईन केलं, आर सी एच टू हा तुमचा ओ आणि हा हायड्रोजन, आणि जस्ट तुमचा हा टी एच पीचा ग्रुपला काय करणार, तुम्ही ओ एच जॉईन करणार. ठीक आहे, ओ एच तुमचा इथं येणार, ह्या प्रकारे डिप्रोडक्शन दाखवणार तुम्ही. ठीक आहे, आता मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन आपण बघूयात, म्हणजे रिॲक्शन म्हणून तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर होते. आता तुम्हाला जर एक्झाम्पल दिलं असेल, ठीक आहे, आता तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं आहे, ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला समजतंय सी एच थ्री सी डबल ओ सी एच टू सी एच टू ओ एच. ठीक आहे, त्याची रिॲक्शन करायला लावली तुम्हाला सी एच थ्री एम जी बी आर, म्हणजे ग्रिग्नार रिएजंट सोबत करायचं, हायड्रोलिसिस दिलेला आणि तुमचा फायनल प्रोडक्ट हा येणार आहे. ओके, आता तुम्हाला ह्या रिॲक्शनमध्ये काय काय दिसतंय जस्ट ते इमॅजिन करा. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसतात टू फंक्शनल ग्रुप दिसतंय बरोबर, एक तर तुमचा तुमचा अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि एक दुसरा आहे तुमचा कार्बोनिक ग्रुप आहे. आता तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की जो आधी प्रोडक्ट बघा, प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला सांगते आधी, या प्रोडक्टमध्ये तुमचा अल्कोहोल ग्रुपचं काय झालं आहे, का काहीच नाही झालं आहे, ॲज सच जसाच तसा दिसतोय. ठीक आहे, जी पण रिॲक्शन झाली तुमची ती कशावर झाली, लेस जो रिॲक्टिव्ह ग्रुप होता त्याच्यावरती झालेली, बरोबर ना, म्हणजे ह्या कार्बोनिक ग्रुपचे इथं तुम्हाला फंक्शनल ग्रुप म्हणजे तुमचे जे ग्रुप असतात ते अटॅच झालेले दिसतात बरोबर. आता हे कशा प्रकारे झाली रिॲक्शन ते आज आपण डिस्कस करणार आहे. ओके, आता तुम्हाला माहिती की तुमचा काय होता, हा ओ एच तुमचा कसा होता, मोर रिॲक्टिव्ह होता कोणापेक्षा, कार्बोनिक ग्रुपपेक्षा. ठीक आहे, म्हणजे तुमच्या रिॲक्शनमध्ये कोण लवकर रिॲक्ट कुठला झाला असता, तर तुमचा ओ एच रिॲक्ट झाला असता, नंतर तुमचा काय झाला असता, कार्बोनिक ग्रुप रिॲक्ट झाला असता, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर, कारण की याची रिॲक्टिव्हिटी मोर होती म्हणून. ठीक आहे, आता हा एक तुमचा हा एक पॉईंट झाला. आता तुम्ही त्याला काय करणार, ह्या ओ एचला कशाप्रकारे प्रोटेक्ट करू शकतात, म्हणजे तुमचा हा कार्बोनिक ग्रुप सोबत रिॲक्शन होणार आहे, कळतंय एक प्रकारे. ओके, आता बघा जसं रिॲक्शन घेतली तुम्ही ही कार्बोनिक सी एच टू ओ एच, आणि तुम्ही काय यूज करताय, ग्रिग्नार रिएजंट यूज करताय. ठीक आहे, आता मेकॅनिझम बघूया, मेकॅनिझमवरनं तुम्हाला इझिली कशाप्रकारे समजतं बघा. तुम्ही आता काय सांगितलं, तुम्ही काय आधीच तुमचा जो टॉपिक आहे तो काय सांगितलं, प्रोटेक्शन ग्रुप फॉर अल्कोहोल, अल्कोहोल ग्रुपला तुम्ही कशाने प्रोटेक्ट करणार, तर एक म्हणजे तुमचा टी एच पी बरोबर, टेट्राहायड्रोप्रिलिन इथरने तुम्ही काय करणार, प्रोटेक्ट करणार. तर ते रिॲक्शन मेकॅनिझम, ती जस्ट रिॲक्शन बघत होतो, आता मेकॅनिझमवरनं तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, आता सी एच थ्री तुमचा हा काय घेतला, तुम्ही रिॲक्टर घेतला आहे, ओके, त्याला तुम्ही प्रोटेक्ट करताय टी एच पीने करताय,
ओके चेंजिंग काहीच करायचं नाही, इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हायड्रोजन जागेवर तुम्हाला काय करायचं, तुमचा जो THB ग्रुप आहे तो फक्त जॉईन करायचा आहे. इथपर्यंत आले तुम्ही CH3CH2 CH2, हा तुमचा ऑक्सिजन आणि हा तुमचा काय THB ग्रुप आहे, ठीक आहे. बट आता इथं काय होणार आहे, रिॲक्शन होणार नाही, इथं काय होणार तुमची रिॲक्शन स्टॉप होऊन जाईल, ठीक आहे. मग आता तुम्ही काय करा, कारण की तुम्ही याला प्रोटेक्ट करून दिला, ह्या अल्कोहोलिक ग्रुपला काय केलं तुम्ही, याच्याने प्रोटेक्ट करून दिला आहे, बरोबर. आता तुम्ही रिॲक्शनमध्ये कुठला आणायचा, तुम्हाला कार्बोनिक ग्रुप आणायचा, जो लेस रिॲक्टिव्ह आहे त्याला तुम्ही काय करणार, रिॲक्शनमध्ये काय करणार, इन्व्हॉल्व करणार आहेत, बरोबर. आता तुम्ही तो इन्व्हॉल्व करतात, आता तुम्ही काय घेतला, CH3 घेतला, हा तुमचा कार्बन. आता तुम्हाला माहिती आहे की कुठे होणार तुमची, जो कार्बनमधला जो पाय बॉन्ड असणार आहे तो काय होणार आहे, ब्रेक होणार, बरोबर ना. तो ब्रेक होणार तेव्हाच तुम्हाला रिॲक्शन करता येईल, ओके. CH3CH2 CH2 ऍसिड, बाकीचा जसंच राईट डाऊन केला तुम्ही, हा बॉन्ड जस्ट ब्रेक डाऊन करा, तुम्हाला माहिती की ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे. आता तुम्ही काय यूज केला आहे, CH3MgBr, बरोबर ना. CH3MgBr यूज करताय ना, ग्रिग्नार रिएजंट. तर तुम्हाला माहिती आहे CH3MgBr जेव्हा यूज करणार तर कार्बन तुमचा जो CH3 तो निगेटिव्ह आहे, MgBr कसा आहे, पॉझिटिव्ह, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जी पॉझिटिव्ह पेशीज आहे ती काय होणार आहे, निगेटिव्हला अटॅच होईल, आणि जी निगेटिव्ह असणार आहे ती काय करणार, तुम्ही पॉझिटिव्हला अटॅच करणार. फक्त तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये ग्रुप जॉईन करायचे, अदर काहीच नाही, ठीक आहे. आता तुम्ही ग्रिग्नार रिएजंट घेतलाय, त्याच्यापैकी ओ निगेटिव्ह आहे त्याला काय होणार, ही पॉझिटिव्ह पेसेस काय होणार, जॉईन होणार, म्हणजे MgBr OMgBr इथं जॉईन होईल, आणि हा तुमचा CH3 तो इथं काय होणार, जॉईन होऊन जाईल, ओके. मग तुम्हाला नेक्स्ट लेवलमध्ये तुम्हाला ह्या प्रकारे आन्सर भेटणार आहे, बरोबर ना. फक्त जॉईन केलं, दुसरं काही नाही, बाकीचं असं जसं तसं राईट डाऊन केलं, ठीक आहे. आता तुम्ही काय करणार आहे, नंतर तुम्हाला काय सांगितलं, त्यांनी हायड्रोलिसिस करायला लावलं, बरोबर ना. काय करायला लावलं त्यांनी, हायड्रोलिसिस. तुमची CH3MgBr सोबत रिॲक्शन तर झाली, ठीक आहे. तुम्हाला तो भेटला आहे, तुम्हाला इथं CH3 काय भेटलं होतं, इथे MgBr जॉईन होता, इथे CH3 ग्रुप जॉईन होता, आता इथं OH आलेला आहे, बरोबर ना. तर तो कशाप्रकारे, तर तुम्ही काय करणार, जेव्हा हायड्रोलिसिस करणार तेव्हा तुम्ही रिॲक्शन भेटणार आहे, बरोबर ना. तर तुम्ही सिंपल काय करणार, तुम्हाला मी आधी पण बोलले की तुम्ही इथं काय करणार, हायड्रोलिसिस करा, म्हणजे H+ आणि OH-. आता तुम्हाला माहिती आहे सिंपल इथं काय करणार आहे, तुम्ही जॉईन करणार आहे, ठीक आहे. म्हणजे तुमचा हा CH3 इथं काय झाला, तुमचा इथं काय झाला, OH पॉझिटिव्ह, आणि इथं काय झाला, OH निगेटिव्ह. MgBr OH तुमचा हा निघालेला पार्ट आहे, आणि हा काय झाला, हा CH3 बाकीचा ऍड्स जसं जसं राईट डाऊन केलं, आणि हा ओला काय केलं, तुम्ही H+ काय केलं, फक्त जॉईन केलाय, ओके. आणि हेच तुमचं काय आहे, फायनल आन्सर आहे. हेच आन्सर का चेक करू घ्या, ओके. मग तुम्ही हेच आन्सर तुमचा आलेला आहे, फक्त इथं काय केलंय तुम्ही, हा जो THP ग्रुप आहे हा तुमचा काय प्रोटेक्टिंग ग्रुप आहे, हा प्रोटेक्टिंग ग्रुप होता. तर तुम्हाला काय करायचं आहे, फायनल आन्सरमध्ये काय करायचं, त्याला पुन्हा काय करायचं, तुम्ही डी प्रोटेक्ट, म्हणजे तुम्ही डेफिनेशनमध्ये राईट डाऊन केलं आहे की काय केलं तुम्ही, डेफिनेशन कॉन कॅन बी प्रोटेक्ट बाय द, कशाने प्रोटेक्ट केलं, तुम्हाला THP ने करणार, कोणाच्या प्रेझेन्समध्ये, ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये केलंय, ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्याला डी प्रोटेक्शन करणार, म्हणजे ते सिंपल तुम्हाला काय करावं लागणार, इथं हायड्रोलिसिस करावं लागणार आहे, हे तर तुम्ही मान्य केलं, हायड्रोलिसिस करावं लागणार, तेव्हाच तुम्हाला काय भेटणार आहे, आन्सर भेटणार आहे, बरोबर. तर तुम्ही आता काय करणार आहे, हा पुन्हा तोच कंपाऊंड तुम्ही ऍसिड जसा जसा राईट डाऊन केला, ओके. हा तर प्रोटेक्टिंग ग्रुप होता, ठीक आहे, THP. तर तुम्ही आता काय करणार, त्याला सिंपल हायड्रोलिसिस जेव्हा करणार तेव्हा तुमचा काय होऊन जाईल, इथं काय होऊन जाईल, OH तुमचा जॉईन होऊन जाईल. आय थिंक इथपर्यंत तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, प्रोटेक्ट म्हणजे काय आणि डी प्रोटेक्शन म्हणजेच काय, ठीक आहे. जेव्हा तुम्ही जेव्हा डी प्रोटेक्शन करणार तेव्हा तुम्हाला फायनल आन्सर हे भेटणार आहे, ठीक आहे. आणि तेच तुमचं एक्झाम्पल होतं, जस्ट तुम्ही एक्झाम्पलवरनं तुम्ही राईट डाऊन करून दाखवलं, तुमचं हे फायनल आन्सर तुम्हाला मिळालं, ठीक आहे. एवढंच होतं तुम्हाला, नेक्स्ट टॉपिकला आपण मग कुठला आहे तो ट्राय अल्किसिलिलिथरचा यूज कसा करू शकता तुम्ही अल्कोहोल ग्रुप प्रोटेक्ट करण्यासाठी, ते आपण बघूया. याच्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, ओके. आणि इंस्टाला तुम्ही फॉलो करत असेल तर इंस्टाला फॉलो करा, इंस्टा ID माझं शीतल गिराजे, चॅनलला सबस्क्राईब करा, ओके. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.